आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, चोराच्या उलट्या बोंबा कारवाई लपवण्यासाठी थेट पोलिसांवरच खोटे आरोप। गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आरोपीला हद्दपारची कारवाई करण्याची रिपाईची मागणी, पोलीस अधीक्षकांना निवेदन। पोलीस प्रशासनाला वेठीस धरून समाज विघातक कृत्य करणाऱ्या आणि अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे असलेल्या गणेश झेंडे यांच्यावर हद्दपाराची कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या म्हणजेच गवईच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज गुरुवारी रिपाईच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना दिलंय। यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख आदी यावेळी उपस्थित होते। अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार गणेश भीवसेन झेंडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। त्याचे अनेक अवैध व्यवसाय असून पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्यास गेलं असता खोटेनाटे आरोप करून तो पोलीस प्रशासनाला वेठीस धरतोय। त्याच्यावर खंडणी, विनयभंग, अवैध दारू विक्री करणे, सरकारी कामात अडथळा, दमदाटी करण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली होती, मात्र त्याने पोलिसांचा राग मनात धरून त्यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कारस्थान चालवले आहे। यामुळे पोलिसांची बदनामी होती आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या झेंडे यांचे दौंड रोडवरील चिखली घाटात निसर्ग हॉटेल आहे। हे हॉटेल अनाधिकृत असून या ठिकाणी अनाधिकृतपणे मद्य विक्री चालते, तसेच अनाधिकृत डिझेल विक्री केली जात असल्याचा आरोप रिपाईच्या वतीनं करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून त्याच्यावर कारवाई करावी। सदर व्यक्तीकडून समाजाला भविष्यात धोका असू शकतो, त्याच्यावर हद्दपारची कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या वतीनं करण्यात आली आहे। अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। चिखली तालुका श्रीगोंदा येथील सराईत गुन्हेगार गणेश भीमसेन झेंडे राहणार चिखली हा सराईत गुन्हेगार असून याचे मोठे आयुध धंदे आहेत। याचं चिखली येथील हॉटेल ग निसर्ग आहे। निसर्ग हॉटेल हे सरकारी जागेत असल्यामुळे निसर्ग हॉटेल लवकरात लवकर पाडण्यात यावं। व गणेश झेंडे याचा बायोडिझेलचा बी धंदा आहे। बायोडिझेल चालू असताना हा विक्री करत असताना आमच्या अहमदनगरचे एल सी बीच्या पथकाने तिथं कारवाई केली असता तिथं डिझेल बी सापडून आलं, पण तो म्हणतो की हा डिझेल विक्रीसाठी न आणता मी माझ्या घरी वापरण्यासाठी आणलेलं आहे, माझ्या हॉटेलवर वापरण्यासाठी आणलेलं आहे। आपल्या नगर जिल्ह्यात एवढे मोठं मोठेले बागजदार आहे, पण 700-800 लिटर डिझेल आम्ही आत्तापर्यंत कोणाच्या घरात साठा पाहिलं नाही। म्हणून हा बायोडिझेलचाच प्रकार आहे। हा बळत पोलिसांना विटेस धरत आहे। पोलिसांनी जी रेट केली ती योग्य आहे आणि गणेश झेंडेवर लवकरात लवकर कारवाई करून त्याला जिल्हाबंदी करण्यात यावे, अन्यथा 7 दिवसानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मरण उपोषणात बसू याची नोंद घेऊ। प्रतिनिधी निलेश अगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।